ठाकरेंच्या शिवसेनेचे दिनेश बुब आज प्रहार पक्षामध्ये प्रवेश करतात आणि दिनेश बुब हे आज पत्रकार परिषद घेतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील. अमरावतीमध्ये काँग्रेसला उमेदवारी न मिळाल्यामुळे ठाकरेंची शिवसेना नाराज आहे आणि त्याच्यामुळे आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज दिनेश बुब आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेलेत. छगन, काय नेमकी भूमिका या सगळ्यामधून समोर येऊ शकते पत्रकार परिषदेदरम्यान? नक्कीच रिद्धी, जर बघितलं तर 1998 पासून हा मतदारसंघ भाजप शिवसेना युतीमध्ये ठाकरे गटाकडे राहिलेला आहे आणि यावेळी महाविकास आघाडीमध्ये हा अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटलेला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र या दरम्यान जर बघितलं तर ठाकरे गट या उमेदवारीसाठी आग्रही होता, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने कुठेतरी ठाकरे गट जो आहे तो नाराज झालेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने स्थानिक ठाकरे गटाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनी दिनेश बुब हे नाव चर्चेत आणलेलं होतं आणि आज अखेर दिनेश बुब यांनी आपली भूमिका जाहीर करण्याची वेळ आता आली आहे अशा पद्धतीचं पोस्टर जे आहे ते व्हायरल केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच जर बघितलं तर महायुतीमध्ये देखील स्थानिक भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा बच्चू कडू असेल हे देखील नाराज झालेले आपण पाहिलेलं आहे. यासोबतच आनंदराव असू असेल, अभिजित असू असेल, ते देखील नाराज झालेले आहेत. त्यामुळे नाराज लोक सगळे एकत्रित आलेत का आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे दिनेश बुब हे आता प्रहारमध्ये प्रवेश करत असल्याचे संकेत देखील मिळत आहेत. त्यामुळे आता नेमकं दिनेश बुब 1 वाजता त्यांची भूमिका काय घेतं हे महत्वाचं आहे, कारण प्रहारची देखील 1 वाजता पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिनेश बुब प्रहारमध्ये प्रवेश करतील का आणि त्या प्रहार पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रहार त्यांची उमेदवारी देतं का हे देखील प्रश्न आता 1 वाजतानंतरच आपल्याला त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. निश्चित, आणि त्याचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.